आज खरं कामगार मंत्री सन्मान्य दलीप वळसे पाटील साहेबांसोबत बैठक झाली आणि घरेलू कामगारांचा विषय या ठिकाणी आम्ही डिस्कशनमध्ये आणला. घरेलू कामगार म्हटलं की जास्तीत जास्त महिला येतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन थांबलेलं, त्यांचे जे त्यांना पैसे मिळायचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते थांबलेले, तर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे. आणि आता असं ठरलेलं आहे की हे सगळं पूर्ण ॲक्टिव करायचं. घरेलू महिला कामगार जे आहेत त्यांना आधार देण्यासाठी हे सरकार सामोरे येत आहे आणि येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या राहतील, जेणेकरून जी महिला कामगार आहे जी घरांमध्ये जाते, कामं करते, दुने भांडे बाकीचे सगळी करती, त्यांना आधार नक्कीच मिळेल. त्यांच्यासाठी का त्यांना मंथली पैसे किंवा मग जसं पेन्शन्स कसं मिळता येईल या सगळ्या गोष्टींचं नियोजन होतं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजणं सोबत येऊन कन्वर्जन्समध्ये काम करतो आहे. एकंदरीत किती संपूर्ण महिला या संपूर्ण काम करतात, अंदाज काय? नाही, खूप जास्त म्हणजे आता अंदाज नाही आहे एवढ्या महिला कामगार घरेलू कामगारांमध्ये आहेत. याच्यामध्ये केंद्र आणि राज्य केंद्राचं पण केंद्राचं धोरण आहे ते थोडंसं अपुरं पडतं आहे, कारण एका विशिष्ट वयानंतर ते त्यांना लाभ मिळत नाहीत. त्याच्यामुळे राज्याचं धोरण आता समोरे येतं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल महिलांचा फायदा झाला पाहिजे हा दृष्टिकोन नक्की आहे. कामगार मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं या सगळ्या? त्याचं आता आम्ही भरपूर दिवसांपासून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि म्हणून आत्ता त्यांनी आम्हाला त्या बैठकीला बोलवलं, किंबहुना आम्हीच कॉल ती बैठक विनंती केली होती त्यांना की ही बैठक घेतली पाहिजे, कारण या लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त महिला इफेक्ट झालेले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये शॅडो पॅन्डेमिक ज्याला म्हणतं, हे मुलांवर आणि महिलांवर जास्त इफेक्ट केलेलं आहे. तर आता या सगळी पार्श्वभूमी समोर ठेवून नवीन योजना त्या ठिकाणी कशी आणायची असा या ठिकाणी दृष्टिकोन आहे.